शेतकरी मंडळी नमस्ते। आपण या ठिकाणी आष्ट्यामध्ये आष्ट्यातील प्रगतिशील शेतकरी संपतभाऊ ढोले यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। हिने या ठिकाणी केळीची लागवड करत असताना रेवा फ्लोराची जीनांची रोपं तिने या ठिकाणी निवडल्यात आणि आपण त्या ठिकाणी आता शेतकरी पण उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया की बाबा लागवड कधी केल्या, काय काय केल्या, कसं कसं काय काय जरा सांगा। ही जी लागवड कधी केली आपण? किती तारीख होती? किती तारखेला आपण रोपांची लावण केली? तीन मेला केलं ना। आता किती दिवस झाले मग त्याला? दीड पावण दोन महिने आता जवळ जवळ त्याला 20 तारीख आहे। अच्छा ठीक आहे, दीड पावणे दोन महिन्याची लाग नाही। हां, जे नाईंची रोप आहेत एक नंबर आहे तिथे। हां, पाणी बिने बघितलं, थिकनेस बघितलं तर जबरदस्त आहे। त्याच्यावर स्पॉट पण आले ओरिजिनल वाला आहे तुझी नाही। हां, त्यामुळे काय आता अडचण तर सिद्ध झाली। बरोबर, जर आपण सगळीकडे जर कॅमेरा फिरून बघितला त्याला डोस काय दिला आपण? पहिले स्टार्ट अँड शील्ड दिले अळवणीला, त्यानंतर 13:40 13:00 तीन डोस झाले। हां, आणि आता आमचा जो पोंग बनण्याचा डोस आहे तो आता चालू आता होणार आहे। चलो ठीक आहे, एकदा एकंदरीत केळीचं वाढ वगैरे जर बघितली तर आपल्याला समाधानकारक दिसतं। आपली शेतकरी मंडळीच आपल्याला सांगतील की बाबा केळीची ग्रोथ कशी आहे, काय काय, कारण ह्याच्यामध्ये अंतर्गत पीक भुईमुगाची पण आहे, भुईमुग पण आहे।